कल्याण पूर्वेतील रस्ते नाले वाहतूक कोंडी होणाऱ्या 26 रस्त्यांची पालिका आयुक्तांनी केली पाहणी। कल्याण पूर्व समस्यांचे आगार असून दैनंदिन जीवन जगताना नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे। या भागातील रस्ते अरुंद असून अनेक ठिकाणी हे रस्ते दुसऱ्या रस्त्याला जोडलेलेच नाहीत, तर नाल्यावर बांधण्यात आलेल्या कलवट अरुंद असल्यामुळे पावसाळ्यात नाल्यातील सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरते, परिणामी नागरिकांचा संसार पुरात वाहून जातो। दरवर्षी या भागाला या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, म्हणूनच पालिका आयुक्तांनी आज कल्याण पूर्वेतील समस्यांची पाहणी केली। या भागातील रस्ते कलवट वाहतूक कोंडी यासारख्या 26 ठिकाणांची पाहणी या दौऱ्यात आयुक्तांनी केली असून लवकरात लवकर या समस्या सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे। कल्याण ईस्ट मधल्या रस्त्यांच्या खूप समस्या आहेत, त्या दृष्टिकोनातून काही रस्ते जे आहेत की ते पूर्वीपासून झालेले नाही आहेत ते रस्ते तयार करणे, त्याचबरोबर जे छोटे आहेत अरुंद रस्ते आहेत ते मोठे करणे या अनुषंगाने, आणि वालदुनी नदी आहे तो नाला क्लिअर करणे, त्याच्यावरचे जे काही कलवट्स आहेत ते कलवट पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी त्यातून जात नाही आणि मग पाणी साचतं पाठीमागं, ते कलवटचे पण मोठे करणे किंवा आणखी कलवट वाढवण्याची व्यवस्था करणे, त्याचबरोबर काही मिसिंग लिंक्स आहेत त्या लिंक्स पूर्ण करणे, बहुतेक रस्ते DP आहेत त्या DP ते करणे, काही ठिकाणी DP नाही त्या ठिकाणी छोटीशी कनेक्टिव्हिटी आहे, ते कनेक्टिव्हिटी करण्याबाबत आज आम्ही दौरा करत आहोत आणि याच्यामधून जे काही आज आमच्या निदर्शन येत आहे त्या अनुषंगाने आम्ही पुढील कार्यवाही करणार आहोत। 26 ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी मग ते रस्ते आहेत किंवा नाला आहे किंवा आणखी काही समस्या आहेत, अशा 26 ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी आम्ही पाहणी करणार आहोत। बहुतेक 13-14 ठिकाणी आमची पाहणी करून झालेली आहे, बाकी पण करणार। काही ठिकाणी फॅनिंगचे विषय आहेत, रस्ता आहे परंतु फॅनिंग प्रॉपर नाही आहे त्यामुळे तिथं ट्रॅफिक जाम होत आहे, तर ते पण आम्ही आज पाहणी करत आहोत आणि याच्यामधून ज्या बाबी निदर्शन येत आहेत त्याच्यावर आम्ही कार्यवाही करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।